गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आजच्या लेक्चरला नवीन पॉईंट आपण बघणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण थोडंसं ॲक्युट अँगलच्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला मिनिस्कस फॉर्म करता येतो, कॉनकेव्ह किंवा कॉनवेक्स, त्याच्यात ॲक्युट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा पार्ट काय असतो, तो तीन टाईप्स आपण त्याचे बघितले, तीन केसेस आपण बघितले, ॲक्युट, ऑब्ट्यूस आणि झिरो अँगल. ओके, ॲक्युट अँगलमध्ये ॲडेसिव्ह फोर्स हा मॅक्झिमम असतो, ऑब्ट्यूस अँगलमध्ये कोहेसिव्ह फोर्स हा मॅक्झिमम असतो, आणि झिरो अँगलमध्ये कोहेसिव्ह फोर्स हा झिरो त्या ठिकाणी आपल्याला फाईंड करता येतो किंवा फॉर्म करता येतो. आता आजचा पॉईंट जो आहे तो आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी असा एक पॉईंट आपण आज क्लिअर करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक डायग्राम जी आहे ती कन्सिडर करायची आहे. कन्सिडर अ हायपोथेटिकल लिक्विड हॅविंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री विथ अ गिव्हन सॉलिड कंटेनर ॲज शोन इन फिगर. म्हणजे याच्यामध्ये तुमचं सॉलिड आणि लिक्विडमधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो 90 डिग्री पाहिजे. त्या अनुषंगाने आपण ती डायग्राम जी आहे ती कन्सिडर करणार आहोत. इन दिस केस द नेट कोहेसिव्ह फोर्स ए सी, हा जो ए सी आहे त्याच्यातला जो अँगल आहे तो 45 डिग्री आहे. ओके, विथ आयदर ऑफ द सर्फेसेस अँड द रिझल्टंट फोर्स ए आर इज एक्झॅक्टली व्हर्टिकल. हा जो ए आर आहे तो व्हर्टिकल आहे, तो ए सी आहे त्याचा इतर सर्फेसची जो अँगल आहे तो 45 डिग्रीशी आहे. अशा प्रकारे आपण विथ द सॉलिड अलॉंग द सॉलिड सर्फेसेस अशा प्रकारचं एक कन्स्ट्रक्शन आपण आपल्यासमोर मांडलेलं आहे. याच्यासाठी एक कंडिशन इथं तुम्हाला ॲप्लाय करायची आहे की ए पी बार जी आहे इट बिकम्स इक्वल्स टू ए सी अपॉन रूट टू. ओके, वेअर ए आर इज द मॅग्नेट्यूड ऑफ द नेट फोर्स. ए आर जो आहे तुमचा तो नेट फोर्सची एक ती मॅग्नेट्यूड आहे. अशा प्रकारे आपण हे कन्स्ट्रक्शन जे आहे ते आपल्यासमोर ह्या ठिकाणी मांडू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला फ्रॉम दिस वी कॅन राईट द कंडिशन्स फॉर ॲक्युट अँड ऑब्ट्यूस अँगल्स ऑफ कॉन्टॅक्ट. ए पी जो आहे तो तुमचा कोहेसिव्ह फोर्सचा ॲडेसिव्ह फोर्सचा तो एक प्रकार आहे. ओके, त्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर ॲक्युट असेल तर त्यावेळेस तुमचा ए पी बार जो आहे तो मॅक्झिमम असेल ॲज कम्पेअर टू ए सी अपॉन रूट टू. आणि फॉर ऑब्ट्यूस अँगलसाठी ती कंडिशन जी आहे ती ए पी इज मिनिमम ॲज कम्पेअर टू ए सी बाय ए टी. बरोबर, ऑब्ट्यूससाठी तुम्हाला ती लेस दॅन दा खोची आहे ए सी अपॉन रूट टूला, आणि ॲक्युटसाठी ती जी आहे तुम्हाला ती ए पी जी आहे ती ग्रेटर दॅन दाखवायची आहे. एवढ्याच फक्त कंडिशन ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर 90 डिग्रीच्या ह्या टॉपिकमध्ये आपल्याला सांगता येत आहे. ओके, तर पहिलं आर्टिकल जे आहे ते आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं घेतलेलं होतं. तशाच प्रकारचं एक दुसरं आर्टिकल आता आपल्याला घ्यायचं आहे की शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सर्फेस. ओके, म्हणजे लिक्विड ड्रॉपचा सॉलिड सर्फेसवरती शेप कसा असतो त्याच्याबद्दलचं एक एक्झाम्पल जे आहे किंवा एक पॉईंट जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. डायग्रॅम जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणची कन्सिडर करायची आहे. यालाच पॅरलल डायग्रॅम जी आहे ती आपण अशी थोडीशी ग्राफिकल तिचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते ह्या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये एक लिक्विड ड्रॉप जो आहे तो आपण कन्सिडर करणार आहोत ऑन द सर्फेस ऑफ ग्लास प्लेट. बरोबर, म्हणजे हा एक लिक्विड ड्रॉप आहे तो आपण एका ग्लास प्लेटच्या सर्फेसवरती कन्सिडर करणार आहोत. थ्री इंटरफेसेस आर फॉर्म. तीन इंटरफेस जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते फॉर्म झाले असतील. एक आहे सॉलिड लिक्विड, एक आहे सॉलिड एअर आणि एक आहे लिक्विड एअर. बरोबर, म्हणजे तीन कंडिशन्स ज्या तुम्हाला ह्या ठिकाणी फॉर्म झालेल्या दिसत आहेत कोणती, तर सॉलिड लिक्विड जी आहे ती ह्या ठिकाणची कंडिशन असेल. म्हणजे इथं सॉलिड आहे, इथं लिक्विड आहे. बरोबर, म्हणजे हे लिक्विड झालं तुमचं. परत दुसरी कंडिशन आहे सॉलिड आणि एअर. हे सॉलिड आहे आणि ह्याच ठिकाणी एअर मिडियम आहे, म्हणजे एअर त्या ठिकाणी झालं. आणि हे लिक्विड आहे आणि हे एअर आहे. अशा तीन प्रकारच्या कंडिशन्स ज्या आहेत, इंटरफेसेस ज्या आहेत, ह्या तुम्हाला ह्या ठिकाणी सांगता येत आहे.
अच्छा जनरली T1 जो आहे तो आपल्याला या ठिकाणी म्हटले की सरफेस टेंशन फॉर द सॉलिड लिक्विड इंटरफेस, म्हणजे हा जो T1 असेल हा T1 तुमचा काय असेल तर तो सरफेस टेंशन आहे कशातला, तर सॉलिड आणि लिक्विडमधला या इंटरफेसमधला, बरोबर। त्याच्यानंतर T2 जी कंडिशन आहे ती काय आहे, तर सरफेस टेंशन फॉर द सॉलिड एअर इंटरफेस, म्हणजे सॉलिड आणि एअरमधला इंटरफेस जे आहे त्याला आपण T2 ने मेन्शन केलेला आहे, बरोबर। हा या ठिकाणी T2 तुमचं आहे। परत T3 जी कंडिशन आहे ती काय आहे, तर सरफेस टेंशन फॉर द लिक्विड एअर इंटरफेस, हे लिक्विड आहे आणि हे एअर आहे, यातले इंटरफेस जे आहे तुम्हाला सरफेस टेंशन जे आहे ते T3 ने ह्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। अशा 3 वेगवेगळ्या इंटरफेसेसचं सरफेस टेंशन जे आहे तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे। परत एक कन्सेप्ट ह्या ठिकाणी अशी आहे की थीटा जो आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो बिटवीन सॉलिड लिक्विड अँड सॉलिड अँड लिक्विड ॲज शोन इन फिगर, बरोबर। म्हणजे हा तुमचा पूर्णपणे अँगल ह्या ठिकाणी आहे, हा तुमचा सॉलिड आणि लिक्विडमधला तो एक प्रकारे अँगल आहे। T3 जो आहे तो दोन भागामध्ये त्या ठिकाणी आपण त्याला रिझॉल्व करू शकतो। आता ही जी डायग्राम आहे कोणती, तर ही जी डायग्राम आहे ह्या डायग्रामचं आपण थोडंसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते अशा प्रकारे करणार आहोत। म्हणजे ह्या डायग्रामकडे आता आपण लक्ष द्यावं, कोणत्या डायग्रामकडे, ही वरची डायग्राम जी आहे ती, बरोबर। ही डायग्राम फक्त तुम्हाला त्या डायग्राममध्ये काय काय आहे ते समजून घेण्यासाठी महत्त्वाची होती, पण त्या डायग्राममध्ये जे वर्किंग करते ते आता आपण ह्या डायग्राममध्ये बघणार आहोत, ओके। तर व्यवस्थितपणे ह्या ठिकाणी तुम्ही लक्ष जर दिलं तर ते आर्टिकल म्हणा किंवा पॉईंट जो आहे लगेच आपल्या लक्षात येईल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ते अजून लक्षात राहण्याचा तो एक प्रकार त्या ठिकाणी घडेल, ओके। म्हणजे आपण आता फक्त वरची डायग्राम जी आहे ती फोकस करणार आहोत, हीच डायग्राम आपल्याला फोकस करायची आहे, ओके। याच्यामध्ये तुम्हाला असं मेन्शन करायचं आहे की T3 जी आहे, म्हणजे जो ह्या ठिकाणी आपण मेन्शन करतो आहे, हा T3 तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दोन कंपोनंटचे त्याचे आपल्याला भाग पाडायचे आहेत, बरोबर। आता नेमके ते दोन भाग कोणते, तर कॉस आणि साईन आपण त्या ठिकाणी त्याचे अमाऊंट जे आहे ते घेत असतो, त्या रेशोचा त्या टेन्शनचा व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो आपण साईनने दाखवणार आहोत आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे तो आपण कॉसने त्या ठिकाणी दाखवणार आहोत, बरोबर। म्हणजे कोणत्याही बॉडीचं व्हर्टिकल कंपोनंट जे आहे ते आपण दाखवण्यासाठी साईनचा यूज करतो आणि हॉरिझॉन्टल कंपोनंटचा यूज करण्यासाठी त्या ठिकाणी आपण त्याला कॉसचा अँगल त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री वापरून आपण त्याचा यूज करू शकतो। हे पहिल्या चॅप्टरमध्ये पण तुमचं कोनिकल पेंडुलमच्या आर्टिकलमध्ये टाईम पिरियडच्या शी रिलेटेडचं जे आर्टिकल सिम्पल पेंडुलम म्हणा किंवा कोनिकल पेंडुलमचं जे आर्टिकल त्या ठिकाणी तुम्हाला साईन कॉसचा रेशो कसा यूज करतात त्याचं थोडंसं तुम्हाला ह्या ठिकाणी रिकॉग्निशन झालेलं असेल, बरोबर। म्हणजे कन्स्ट्रक्शन केलेली आहे अशी एक सिम्पल डायग्राम ह्या ठिकाणी काढलेली आहे। यातला समजा हा तुमचा T3 असेल इकडचा, बरोबर। याला अशी एक पॅरल लाईन त्या ठिकाणी तुम्हाला अटॅच करून नाही, तर समजा थिटा असेल तर ट्रिग्नोमेट्री जर तुम्ही वापरली तर तुम्हाला हॉरिझॉन्टलला कॉस अप्लाय करता येतो आणि व्हर्टिकलला त्या ठिकाणी साईन जो आहे तो त्या ठिकाणी अप्लाय करता येतो, ओके। अशा प्रकारची ही कन्स्ट्रक्शन आहे। तर डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी थिटा आहे, बरोबर। ह्याच्या समोरची साईड ही आहे, ट्रिग्नोमेट्री तुम्ही वापरली तर आपण अँगलच्या समोरची साईड जी ती साईन थिटा वापरतो, बरोबर। आणि ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे, म्हणजे समोरासमोरच्या बाजू ह्या एकमेकांना सारख्या असतात। त्याच्यामुळे ही जर लाईन साईन असेल, साईन कंपोनंटचा तो एक प्रकार असेल साईन थिटाच्या, तर मग हा पण जो भाग आहे तो यालाच पॅरलल असल्यामुळे तो पण भाग तुमचा साईनचाच त्या ठिकाणी मानावा लागेल, ओके। तसंच जर तुम्ही खालच्या डाव्या बाजूने बघितलं तर हा इथं थिटा आहे, तर जी त्या अँगलला लागून जी साईड असते तिला आपण कॉस म्हणतो, बरोबर। कारण कॉसचं गणितच ते आहे की कोणाला गच्ची बाजू, म्हणून हा T3 जो आहे तुमचा तो T3 कॉस थिटा आणि T3 साईन थिटा असा त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचा आहे, ओके। त्याच्यामुळे तुमचा T3 जो आहे तो दोन भागामध्ये ह्या ठिकाणी डिवाईड झाला आहे, एक T3 कॉस थिटा जी हॉरिझॉन्टल लाईन आहे आडवी लाईन आहे ती, आणि एक T3 साईन थिटा जी व्हर्टिकल लाईन आहे ती। सपोज आपण असं समजू की ड्रॉप इज इन इक्विलिब्रियम, म्हणजे तो आता ड्रॉप जो आहे तो स्टेबल आहे, स्टेडी तो आहे, देअरफॉर द हॉरिझॉन्टल कंपोनंट्स मस्ट बी बॅलेन्स इच अदर। त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल कंपोनंट्स जे आहे ते काय करतील, एकमेकांना बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करतील,
त्याच्यामुळे तुमची कंडिशन जी असेल ती काय येईल, तर टी थ्री कॉस थीटा प्लस टी वन इक्वल्स टू टी टू, बरोबर? टी थ्री कॉस थीटा प्लस टी टू प्लस टी वन बिकम्स इक्वल्स टू तुमचा हा इकडचा पार्ट टी टू जातो असेल, बरोबर? म्हणजे एवढ्या भागामध्ये आपण टी थ्री आणि टी वनचं समेशन घेतलेलं आहे, वनमध्ये कशाशी इक्वल असेल तर एवढ्या इकडच्या सरफेस टेन्शनशी ती असेल. तीच कंडिशन आपण घेतली, हा टी वन समजा इकडे पाठवला तर तो मायनस होईल, मग खालच्या कंडिशनमध्ये तुमचं टी थ्री कॉस थीटा इक्वल्स टू टी टू मायनस टी वन त्या ठिकाणी. परत हा टी थ्री जर इकडे पाठवला तर तो डिनोमिनेटरला जाईल, तुमचं राहील काय तर कॉस थीटा बिकम्स इक्वल्स टू टी टू मायनस टी वन अपॉन टी थ्री, बरोबर? इक्वेशन नंबर फर्स्ट आपण त्याला म्हणतो. समजा आपण असं कन्सिडर करू की टी टू हा टी वनपेक्षा मोठा आहे अँड टी टू मायनस टी वन इज लेस दॅन टी थ्री. काय इथं टी टू इज ग्रेटर दॅन टी वन अँड टी टू मायनस टी वन इज लेस दॅन टी थ्री, म्हणजे टी थ्री मोठा आहे. कॉस थीटा इज पॉझिटिव्ह, त्यावेळेस काय होईल, कॉस थीटा जो आहे तो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल. म्हणजे इथं टी टू मॅक्झिमम झाला, ॲटोमॅटिक ही व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह येईल. आणि टी टू मायनस टी वन परत टी थ्रीपेक्षा जर पेक्षा टी थ्री जर मॅक्झिमम असला तो रेशो पण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल. निगेटिव्ह टर्म त्या ठिकाणी येणार नाही किंवा इन्फिनिटी किंवा झिरो वगैरे त्या ठिकाणी येणार नाही. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की कॉस थीटा जो तुमचा व्हॅल्यू आहे ती त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल. ओके, हेज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्युट, आणि कॉस थीटा जर पॉझिटिव्ह आला तर तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो ॲक्युट त्या ठिकाणी, दस आणि शेप त्याचा जो असेल तो कॉन्केव प्रकारचा त्या ठिकाणी असेल, बरोबर? अशा प्रकारची ही साधी कन्स्ट्रक्शन आपल्याला ह्या डायग्राममध्ये सांगता येते. ओके, पुढे समजा आपण गेलो, आपण दुसरी कंडिशन बघितली की टी टू समजा जर त्या ठिकाणी लेस दॅन टी वन असला, म्हणजे टी टू लहान असला टी वन मोठा असला, आणि टी वन मायनस टी टू जो आहे तो समजा टी थ्रीपेक्षा लहान असला. कंडिशन बघा, इथं टी टू मायनस टी वन आहे आणि इथं टी वन मायनस टी टू घेतो, त्यावेळेस तुमचा कॉस थीटा जो आहे तो ऑब्व्हियसली निगेटिव्ह येईल. थीटा जो असेल तो लाईज बिटवीन 90 अँड 180 डिग्री, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्च्यूस, बरोबर? त्यावेळेस आपण त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो ऑब्च्यूस म्हणू असं त्याला आपण त्या ठिकाणी कंडिशन वापरू शकतो. आणि त्याच्यावरनं तुमचा शेप ऑफ मेनिस्कस जो असेल तो कसा असेल, कॉन्व्हेक्स असेल. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्च्यूस आला म्हणजे त्या ठिकाणी तुमचा शेप ऑफ मेनिस्कस जो आहे तो कॉन्व्हेक्स आला, आणि ज्या ठिकाणी तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट आला त्या ठिकाणी तुमचा शेप ऑफ मेनिस्कस जो आहे तो काय आला, कॉन्केव्ह आला, हे लक्षात ठेवायचं. तिसरी कंडिशन जर आपण बघितली की समजा टी टू मायनस टी वन बिकम्स इक्वल्स टू टी थ्री कॉस थीटा वन, दॅट बिकम्स इक्वल्स टू थीटा, म्हणजे काय, झिरो असेल त्यावेळेस. आणि इफ टी टू मायनस टी वन इज ग्रेटर दॅन टी थ्री ऑर टी टू इज ग्रेटर दॅन टी वन प्लस टी थ्री कॉस थीटा इज ग्रेटर दॅन वन विच इज इम्पॉसिबल, म्हणजे ही कंडिशन जी आहे ती काही एवढी शक्य नाही. मीन्स लिक्विड इज, याच्यावरून आपण म्हणू शकतो की लिक्विड जे आहे ते स्प्रेड ओव्हर दी सॉलिड सर्फेस अँड ड्रॉप विल नॉट बी फॉर्म, म्हणजे लिक्विड ड्रॉप जो आहे जे आपल्याला पाहिजे आहे शेप ते संपू शकत नाही. अशी कंडिशन जर तुमच्यासमोर आली, कोणत्या प्रकारची कंडिशन, समजा अशा प्रकारची कंडिशन जी आहे ही जर तुमच्यासमोर आली, ही कंडिशन अशी तर येणारच नाही, तशी जर आली तर तुम्हाला ड्रॉप जो पाहिजे आहे तो फॉर्मच होणार नाही, त्याचा शेप जो आहे तो तुम्हाला दिसणार नाही, त्याचं इक्वेशन जे आहे ते तुम्हाला फाईंड करता येणार नाही. त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर समजा तशी कंडिशन असली तर ते इम्पॉसिबलच नाही, त्याच्यामुळे लिक्विड ड्रॉप जो आहे तुम्हाला फॉर्म होणार नाही, पूर्ण सर्फेसवरती ते लिक्विड जे आहे ते स्प्रेड त्या ठिकाणी झालेलं असेल. ओके, त्याच्यामुळे ही एक कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा आणि ही एक कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा, या दोनच कंडिशनवरती तुमचं पूर्णपणे हे आर्टिकल जे आहे ते डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघू की फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, की अँगल ऑफ कॉन्टॅक्टला कोणत्या प्रकारचे फॅक्टर्स जे आहेत ते ह्या ठिकाणी अफेक्ट असतात, किंवा त्याचा काय कोणते फॅक्टर्स त्या ठिकाणी अफेक्ट करतात त्याचा आपण विचार करू. जी व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जी आहे ती काही फॅक्टर्सवर डिपेंड आहे. त्यातली पहिली जी आहे ती द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट, म्हणजे तुम्ही जे लिक्विड आणि सॉलिड नेचर घेणार आहात त्याच्या त्या कॉन्टॅक्टवरती त्या ठिकाणी तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो डिपेंड असेल, बरोबर? मग लिक्विड तुम्ही वॉटर घेत आहात का मर्क्युरी टाईप घेत आहात, किंवा सॉलिड तुम्ही ग्लास घेत आहात किंवा
त्या ठिकाणी वूड वगैरे त्या ठिकाणी घेतात, सरफेस कसं असेल त्याच्यावरती तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो डिपेंड असेल. म्हणजे नेचर लिक्विडच्या आणि सॉलिडच्या या ठिकाणी तुम्हाला ती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याचे फॅक्टर्स आहेत ते इफेक्टिव्ह असतात हे आपण म्हणू शकतो. इम्प्युरिटी त्या ठिकाणी एक प्रकार आहे की इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे लिक्विडमध्ये समजा काही इम्प्युरिटीज आल्या तर त्या ठिकाणी तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो त्या ठिकाणी चेंज होऊ शकतो. बरोबर, अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण त्या प्रॉपर्टीला सांगू शकतो. परत अजून टेम्परेचर ऑफ द लिक्विड, लिक्विडचं टेम्परेचर जे आहे हे पण त्या ठिकाणी इफेक्टिव्ह करतं. एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ लिक्विड डिक्रीजेस इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे जसजसं लिक्विडचं टेम्परेचर वाढत जाईल तसतसं त्या ठिकाणी तुमची अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जी क्वांटिटी आहे ती डिक्रीज होत जाईल. ओके, फॉर गिव्हन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट अ गिव्हन टेम्परेचर. म्हणजे सांगायचा उद्देश काय की टेम्परेचर तुम्ही समजा इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केला तर काही प्रमाणात त्या ठिकाणी लिक्विडची जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी तो डिक्रीज होईल. आणि जर समजा तुम्ही लिक्विड सॉलिड सरफेस समजा सारखं स्टेबल ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं, तर त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण तुमचा जो आहे तो कॉन्स्टंट त्या ठिकाणी आहे. एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे लिक्विड सॉलिड कॉन्टॅक्ट आणि त्यातला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पहिला जो आहे तो प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लासचा आहे, त्याच्यामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 डिग्री असेल. त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म हे लिक्विड असेल आणि क्लीन ग्लास जो आहे त्याच्यातला परत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा 0 डिग्री असेल. नंतर ऑर्गॅनिक लिक्विड घेतलं आणि क्लीन ग्लास घेतला तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा 0 डिग्री परत त्या ठिकाणी असेल. इतर हे सोल्युशन घेतलं आणि क्लीन ग्लास घेतला तर त्यातला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 16 डिग्री असेल. केरोसिन आणि क्लीन ग्लास ह्याच्यातला 26 डिग्री. वॉटर विथ पॅराफिन, वॉटर आणि पॅराफिन तर जर तुम्ही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतला तर तो 107 डिग्रीच्या जवळपास जातो. आणि मर्क्युरी आणि क्लीन ग्लास जर घेतला तर तो 140च्या जवळपास त्या ठिकाणी त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. ओके, अशा प्रकारचे काही फॅक्टर्स आहे की ज्याच्यावरती तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा डिपेंड करतो किंवा इफेक्ट त्या ठिकाणी होत असतो. बरोबर, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो आपल्याला इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन असं पॉईंट आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्युरिटीज ज्या येतात, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज आणि टेम्परेचर सरफेस टेन्शनवर त्याचा इफेक्ट काय पडतो ते आपण बघू. ओके, त्यातलं पहिलं जे आहे ते आपण इम्प्युरिटीबद्दल बोलू की व्हेन सोल्युबल सबस्टन्सेस सच ॲज अ कॉमन सॉल्ट. म्हणजे सोल्युबल सबस्टन्सेस म्हणजे काय की जे वॉटरमध्ये डिझॉल्व होऊ शकतात, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. बरोबर, म्हणजे व्हेन सोल्युबल सबस्टन्सेस सच ॲज कॉमन सॉल्ट इज डिझॉल्व इन वॉटर. समजा तसे सोल्युबल मटेरियल आपण वॉटरमध्ये टाकले तर त्या ठिकाणी त्या वॉटरचं सरफेस टेन्शन जे आहे ते इन्क्रीज होऊ शकतं. म्हणजे काय तर ते वॉटरचं अमाऊंट त्या ठिकाणी वाढू शकतं. वॉटरमध्ये ते सॉल्ट जे ते सोल्युबल असतात, डिझॉल्व ते होतात, म्हणून त्या ठिकाणी सरफेस टेन्शन जे ते काय होईल तर इन्क्रीज ते होईल. त्यांनी स्पेअरिंगली काही प्रमाणात सोल्युबल असणारे सबस्टन्स जे आहेत सच ॲज फेनॉल, डिटर्जंट मिक्स विथ वॉटर किंवा की ते काही प्रमाणात त्या ठिकाणी वॉटरमध्ये सोल्युबल असतात, त्यावेळेस सरफेस टेन्शन ऑफ वॉटर जे आहे ते डिक्रीज त्या ठिकाणी होतं. फॉर एक्झाम्पल, डिटर्जंट पावडर इज मिक्स विथ वॉटर टू वॉश क्लोथ्स. ड्यू टू दिस द सर्फेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस अँड वॉटर मेक्स गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक अँड इज एबल टू रिमूव टफ स्टेन्स. बरोबर, म्हणजे लिक्विडमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी डिटर्जंट इथे मिक्स होत नाही. तुम्ही समजा विदाऊट डिटर्जंटचं लिक्विड बघा आणि डिटर्जंट टाकून ती लिक्विड बघा हातावरती ते घेऊन बघा, तुम्हाला लगेच त्या ठिकाणी फरक जाणवेल. आणि सॉल्ट आणि लिक्विड तुम्ही जर समजा मिक्स करत तर तुम्हाला त्या ठिकाणी फरक त्या तुम्ही तर त्या ठिकाणी जाणवेल. सॉल्ट आणि डिटर्जंट जर तुम्ही विचार केला, सॉल्ट 100% त्या ठिकाणी डिझॉल्व होतं पण डिटर्जंट जे आहे ते त्या ठिकाणी डिझॉल्व होत नाही. त्याच्यामुळे सोल्युबल सॉल्ट असल्यामुळे त्याचं सरफेस टेन्शन त्या लिक्विडचं वाढतं आणि डिटर्जंट त्या ठिकाणी सोल्युबल नसल्यामुळे, जास्त प्रमाणात ते सोल्युबल डिझॉल्व होत नसल्यामुळे, सॉरी
त्याची सरफेस टेन्शन जी ती डिक्रीज त्या ठिकाणी होते, बरोबर. त्याचाच अर्थ म्हणून पुढे आपण पॉईंट जर बघितला तिसरा, ते तसं स्पष्ट म्हटलेलं आहे की वेन इनसोल्युबल इम्प्युरिटी इज ॲडेड इन टू वॉटर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीज, म्हणजे तोच उल्लेख त्या ठिकाणी आला. वेन इम्प्युरिटी गेट्स ॲडेड टू एनी लिक्विड द कोहेसिव्ह फोर्स, म्हणजे नेमकं ते कशामुळे होतं, तर इम्प्युरिटी समजा तुम्ही एखाद्या लिक्विडमध्ये टाकल्या तर कोहेसिव्ह फोर्स ऑफ दॅट लिक्विड डिक्रीजेस विच अफेक्ट्स द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड हेन्स द शेप ऑफ द मेनिस्कस. म्हणजे त्या इम्प्युरिटी जर तुम्ही लिक्विडमध्ये टाकल्या तर त्या ठिकाणी असणारा कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो लिक्विडचा डिक्रीज होतो, आणि तो कोहेसिव्ह फोर्समुळे त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्टवरती त्याचा इफेक्ट पडतो, आणि त्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर इफेक्ट पडल्यामुळे शेप ऑफ द मेनिस्कस जो आहे त्याच्यावरती पण त्याचा इफेक्ट जो आहे तो पडतो. ओके, मग तो कॉन्केव्ह किंवा कॉन्वेक्स मेनिस्कस ते काहीच त्या ठिकाणी लक्षात येत नाही. इफ मर्क्युरी गॅदर्स डस्ट, म्हणजे मर्क्युरीमध्ये समजा डस्टचं काहीतरी प्रमाण मिक्स झालं तर त्या ठिकाणचं सरफेस टेन्शन जे आहे ते रिड्यूस त्या ठिकाणी होतं. इट डज नॉट फॉर्म स्पेरिकल ड्रॉपलेट्स अनलेस द डस्ट कम्प्लिटली रिमूव्ह, त्या ठिकाणी स्पेरिकल ड्रॉपलेट्स जे आहे ते फॉर्म होऊ शकत नाही मर्क्युरी कुठपर्यंत, तर जोपर्यंत त्या ठिकाणी पूर्णपणे ते डस्ट रिमूव्ह आपण करू शकत नाही तोपर्यंत. अशा प्रकारच्या ह्या काही इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येतात, किंवा त्या इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीजचं सरफेस टेन्शनवरती काय पडतं त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करू शकतो. परत पुढे गेला तर सेकंड टॉपिक जो आहे जो आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो, इफेक्ट ऑफ टेम्परेचर, म्हणजे बी पॉईंट जो आहे आपला, की टेम्परेचरचा इफेक्ट काय पडतो आणि काय त्या ठिकाणी घडत असतं. इन मोस्ट लिक्विड्स समजा टेम्परेचर जर इन्क्रीज झालं इन्क्रीजेस तर त्या ठिकाणचं सरफेस टेन्शन जे आहे ते डिक्रीज होतं, बरोबर. फॉर एक्झाम्पल इट इज सजेस्टेड दॅट न्यू कॉटन फॅब्रिक शूड बी वॉश इन कोल्ड वॉटर. समजा आपण नवीन कपडा घेतला आणि तो समजा कोल्ड वॉटरमध्ये जर त्याला वॉश केलं तर त्या केसमध्ये काय होतं की वॉटर डज नॉट मेकिंग गुड कॉन्टॅक्ट, वॉटर जे आहे ते त्या ठिकाणी फॅब्रिकशी त्या ठिकाणी त्याचं गुड कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. कशामुळे? तर हायर सरफेस टेन्शनमुळे. तर फॅब्रिक डज नॉट लूज इट्स कलर बिकॉज ऑफ दिस, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या फॅब्रिकचं कलर जो आहे तो त्या ठिकाणी वॉश केल्यानंतर पण तो लूज होत नाही. हॉट वॉटर इज यूज टू रिमूव्ह टफ स्ट्रेन्स ऑन फॅब्रिक बिकॉज इट्स लोअर सरफेस टेन्शन. गरम पाणी जे आहे ते आपण एखाद्या फॅब्रिकवरती असलेला डाग किंवा जे खराब असतं ते काढण्यासाठी आपण हॉट वॉटर यूज करतो, कारण का तर त्या ठिकाणी सरफेस टेन्शन जे आहे त्या ठिकाणचं लो होते असेल. इन द केस ऑफ द मोल्टन कॉपर ऑर मोल्टन कॅडमियम द सरफेस टेन्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर, बरोबर. हे झालं समजा इन्क्रीजिंगचा फॅक्टर, तर सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड बिकम झिरो ॲट क्रिटिकल टेम्परेचर. ह्या काही इम्प्युरिटीजच्या बद्दलच्या कन्सेप्ट आहेत किंवा काही ह्या प्रकारामध्ये आपल्याला सांगता येणाऱ्या अशा ह्या प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्या आधारे आपण सरफेस टेन्शनवरती काय काय टेम्परेचरचा आणि इम्प्युरिटीचा इफेक्ट काय पडू शकतो त्याबद्दलचं हे आर्टिकल जे आहे ते आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. ओके, आजच्या लेक्चरला आपण याच ठिकाणी थांबू, बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.